मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षपदी सुनील पवार यांची निवड झाल्याने त्यांनी संध्याकाळी आपल्या जुन्या मित्र सवंगडीसह चहाचा बेत आखला आणि वीज मंडळाच्या बाजूला असलेल्या राजगुळाच्या चहा सेंटरच्या टपरीवर सर्वजण एकत्र आले आणि चहा आस्वाद घेत राजकारणी गप्पांना सुरुवात झाली. जत तालुक्यातील आज विविध पदांवर काम करत असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांसह युवक कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमले. यामध्ये जुने सहकारी आणि सध्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील, आमदार विक्रम फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष युवराज निकम, जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, अतुल मोरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील शिंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार, जत शहरचे नूतन अध्यक्ष सद्दाम अत्तार, अनिल कोळी, ओबीसी सेलचे अध्यक्ष सागर सेनगारे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे, भाजपचे जत शहर अध्यक्ष आणि भिसे यांच्यासह आदी तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेते मंडळी उपस्थित होते. या उपस्थित नेते मंडळींमध्ये तालुक्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाली. जत तालुक्यातील कोणकोणती कामे पूर्ण व्हावीत याबाबत शासन दरबारी या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. सर्व नेते मंडळी यापुढील काळात केवळ जत तालुक्याच्या विकास कामांवर सगळ्यांनी भर देऊ अशी मते मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार बोलताना म्हणाले की गेल्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जत येथील जाहीर सभेत कर्नाटक राज्यातील तुर्ची बबलेश्वर मधून पाणी जतच्या पूर्व भागात देण्यात येईल अशी घोषणा केल्याची आठवण सुद्धा यावेळी झाली. मात्र स्थानिक पातळीवर तुर्ची बबलेश्वर योजनेतील पाणी देण्यासंदर्भात काही चर्चा झाली नसताना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक तुर्ची बबलेश्वर योजनेतून पाणी कसे देणार या संदर्भात मात्र काही उलगडा झालेला नाही. तसेच यापूर्वी विविध पक्षात असल्याचे प्रत्येकाला जाणीव झाली त्यावेळी त्या त्या पक्षात असताना झालेल्या एकमेकास घेतलेले चिमटे आणि आठवणी जाग्या झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार यांना एका सभेच्या दरम्यान एक महत्वाचा कागद माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला होता. तो कागद जाहीर सभेत उपयोगाला येणार होता, मात्र सुनील पवार यांनी कागद खिशात न ठेवता पत्नीकडे दिला होता. मात्र तो कागद कुठे ठेवला याची आठवण तालुका अध्यक्ष सुनील पवार यांना होत नव्हती. पण ज्यावेळेस कागद सापडला त्यावेळी सुनील पवार यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका गावात थंडीच्या दिवसात जेवणाचा बेत आखण्यात आला होता. या जेवणाच्या पंक्तीत वाडप्यांनी चक्क शिळे अन्न नेत्यांना ताटात वाढले त्याही वेळी त्या आठवणी जाग्या झाल्या. तसेच जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप हे विकास कामांच्या बाबतीत तंतोतंत मुद्दे कुशलतेने कसे मांडत होते याविषयी कथन केले. तालुक्यातील प्रत्येक गावात कशा प्रकारे कार्यकर्ते निर्माण करावेत हे माजी आमदार विलासराव जगताप यांना पक्के माहीत असल्याचं बोलताना सांगितलंय. याबरोबरच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार बोलताना म्हणाले की जत शहरात परशुराम मोरे यांनी आपल्या वार्डात चांगल्या प्रकारे जम बसवलाय. तसेच यावेळी 100% परशुराम मोरे यांचं काम होणार असल्याची चर्चा करण्यात आली. याबरोबर येत्या 5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जत तालुक्यात येणार आहेत. यासाठी सर्वजण उपस्थित राहावे असे आग्रहाचं आमंत्रणही यावेळी देण्यात आले. पण परतुला वाडा उभं तो दारावी नाही दुसरी विचारलं वाटावरण चांगलं केलं.